बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकित असल्याने ते वसुलीसाठी बँक मॅनेजर महिला कर्जदाराच्या घरी गेले. यावेळी कर्जाची रक्कम भरण्यास महिलेने असमर्थता दर्शवली असता बँक मॅनेजरने महिलेला एक रात्र काढण्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार भंडाऱ्यात घडला आहे. याबाबत मॅनेजर विरोधात भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्याने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार PS भिवगडे या मॅनेजर विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जिल्ह्यातील अग्रगण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द अर्बन कोऑपरेटिव्ह बँकचे मॅनेजर असून फर्यादी महिला ही 50 वर्षाची असून भंडारा शहरातील रहिवासी आहे. फर्यादी महिला अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेकडून 2 वर्षापूर्वी कर्ज घेतले होते. त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या संकटात सदर महिलेने कर्जाची परतफेड केली नाही. मार्च एंडिंग असल्याने बँकेचे वसुली पथक हे महिलेच्या घरी पोहोचले. यावेळी बँकेचे मॅनेजर भिवगडे यांनी थकित कर्जदार महिलेला 20,000 रुपये भरण्याचे सुचवले. मात्र कर्जाची संपूर्ण रक्कम 5 एप्रिलला भरणार असल्याचे महिलेने वसुली पथकाला सांगितले. मात्र मॅनेजर भिवगडे यांनी पुढील कारवाई थांबवण्यासाठी 20,000 रुपये भरावेच लागेल असे महिलांना सांगितले. एवढ्या वेळेस हे मॅनेजर न थांबता त्यांनी असे जमत नसल्याचे महिलेला व तिच्या मुलीला वाममार्गाला लावून त्यातून बँकेची थकित रक्कम वसूल करेल असे धमकल्याची तक्रार महिलेने भंडारा पोलिसांना दाखल केली. महिलेची तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी मॅनेजर भिवगडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक लोकेश कांसे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नागर गोंजे करीत आहे.